नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहे, परंतु कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर ज्यांना लाडकी बहीण योजनेचा एकही रुपये मिळालेला नाही, जे की 3000 रुपये, जे की पहिला इन्स्टॉलमेंट, त्यानंतर 4500 रुपये जर तुम्हाला मिळालेला नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात जमा झालेले आहे. नसेल जमा झाले तर हे दोन काम करा, 24 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये जमा होतील. तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्या. तर इथं लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाकायचं आहे, सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पहिले जे येईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर आता ऑफलाईन फॉर्म आहे, तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म इथं नेऊन द्यायचा आहे. तर टोल फ्री क्रमांक, जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं देण्यात आलेला आहे. 80 कॉन्टॅक्ट करून हवी असलेली माहिती तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल घेऊ शकता. तर आता आवश्यक कागदपत्र कोणते इथे लागणार आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या चेक करू शकता. त्यानंतर इथं जे काही योजनेबद्दल संपूर्ण माहिती, त्यानंतर जे काही लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जे काही 4500 रुपयाची रक्कम इथं जमा करण्यात आलेली आहे, त्या पाठोपाठच आता लाडकी बहिणींना दिवाळीच्या अगोदरच त्यांना 3000 रुपयाची रक्कमसुद्धा आता पुन्हा मिळणार आहेत. तर त्यासाठीसुद्धा काय करायला पाहिजे तुम्हाला व कोणत्या महिलांना मिळणार आहेत, तर त्याआधी आपण चेक करून घेऊया की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, तर ते कशाप्रकारे पाहायचं आहे. तर इथं तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला चेक आधार स्टेटस असं तुम्हाला टाकायचं आहे. पहिले जी लिंक येईल तुम्हाला चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. तुम्हाला ज्या कोणाचं चेक करायचं आहे तर त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही जे आहे चेक करू शकता की तुमचे लाडके बहीण योजनेचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. तर इथं तुम्हाला एक लॉग इनचं ऑप्शन दिसेल, या लॉग इनच्या ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला त्या ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे तर इथून तुम्हाला त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर इथं बघू शकता जे काही ऑप्शन आलेलं आहे, लॉग इन टू आधार VI OTP, त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर, त्यानंतर इथं कॅप्चा जे दिसत असेल कॅपिटल स्मॉल व्यवस्थित तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर इथं कॅप्चा टाकल्यानंतर इथं तुम्हाला ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं त्यांना आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तर इथं आधार नंबर टाकून घेऊया आपण. त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण आता आधार नंबर टाकून घेऊया. तर आधार नंबर टाकलेला आहे, लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती आता आपण क्लिक केलेला आहे. क्लिक केल्यानंतर जे की आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP सेंड झालेला असेल. रिसेंट OTP, जर तुमच्या OTP जर तुमच्या मोबाईलवरती आलेला नसेल तर तुम्ही पुन्हा जे आहे इथं सेकंड दाखवत आहे कमी होत आहे. तर त्यानंतर जसा टाईम आउट झाला तर तुम्ही ज्या पुन्हा रिसेंट OTP सेंड करून इथून OTP टाकून लॉग इन या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर OTP साठी थोडा OTP कधीकधी लेटसुद्धा होते, तर जे आहे तुम्हाला जर OTP आलेला नाही तर तुम्ही इथून रिसेंट OTP पुन्हा करायचं आहे. तर OTP जे आहे तुमच्या मोबाईलवरती इथं डायरेक्टली येऊन जाईल. तर OTP आपल्याला आलेला आहे, तर OTP इथून कॉपी आणि इथं डायरेक्टली पेस्ट करून आपण जे आहे लॉग इन या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे. ज्या कोणाचं तुम्ही इथं चेक करता त्यांचा प्रोफाईल म्हणजे फोटो, इथून तुम्ही त्यांचं आधार कार्डसुद्धा इथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला जे आहे बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडं इथं लोडिंगसुद्धा घेईल. तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमचे DBTच्या माध्यमातून कोणत्या बँक खात्यामध्ये याची लाडकी बहीण योजनेची जी काही 4500 रुपयाची रक्कम आहे ती जमा झालेली आहे. तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही तो बघू शकता यांचे जे काही पैसे आहेत ते भरपूर बँका यांनी चेक केल्या, परंतु यांना माहीत पडलं नव्हतं. तर अशा प्रकारे जे यांचे जे काही पैसे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे एअरटेल पेमेंट बँकमध्ये जमा झालेले आहेत. तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा चेक करून घ्या की तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे. तरीसुद्धा तुमचा जर फॉर्म अप्रूव्हल असेल किंवा तुमचा जर ॲक्टिव्ह दाखवत असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. सर्वात पहिले तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ती अप्रूव्हल झाला की नाही चेक करून घ्यायचं आहे. तर भरपूर महिलांचे जे काही फॉर्म आहे ते इन रिन्युअल म्हणजे पुन्हा एडिटसाठी आलेले आहे, तर अशाने सबमिट करून ज्या पुन्हा सबमिट करायचं आहे. तर असे जे काही अशा प्रकारे जे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे जे की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते चेक करू शकता. जर याबद्दल काही अडचण असतील, अधिक तुम्हाला पैसे जर मिळालेले नसेल, तुमच्या बँकचं जे काही डिटेल्स आहे ते ॲक्टिव्ह आहे, फॉर्मसुद्धा अप्रूव्हल आहे, तर घाबरण्याचं काही कारण नाही. तुमचे जे काही DBT लिंक असलेल्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत तिथे जमा झालेले असेल, तरी त्या दिवाळीला लाडकी बहीणचे 3000 रुपये पुन्हा सुद्धा जमा होणार आहेत.
तर त्यामध्ये कोणत्या महिला पात्र ठरलेल्या व कोणत्या महिलांना जे काही अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर रिफिल करून इथं मोफत त्यांना मिळणार आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात जर काही अडचण असेल त्यानंतर नवीन अपडेटसाठी लाडकी बहिणीबद्दल जे काही अपडेट येईल सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला अपडेट मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.